मी आशा, आपण पाहता डिस्कवरी न्यूज। डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया शहरात काय ठळक घडामोडी। डोंबिवली उपशहर प्रमुख संजय पावशे यांच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले। प्रभाग क्रमांक 65 कोपरगाव येथे शास्त्री नागरी आरोग्यम केंद्र, कल्याण डोंबिवली महानगरपालिका तसेच नगरसेवक माजी सभापती परिवहन समिती व डोंबिवली शहर उपशहर प्रमुखाच्या सहाय्याने मोफत थुंकी तपासणी शिबिरचे आयोजन करण्यात आले। गेल्या अनेक वर्षांपासून संजय पावशे हे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत अनेक शिबिरांचे आयोजन करत आले आहे। तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन त्यांनी आपल्या शाखेत आयोजन केले। एक ध्यास समाजाचा विकास या उद्देशाने संजय पावशे नेहमी समाज कार्यामध्ये सक्रिय असतात। कुठल्याही प्रकारचे स्वार्थ न ठेवता निस्वार्थपणे लोकांसाठी सेवा ते करत आहे। या उद्देशाने त्यांनी आपल्या शाखेत प्रभागातील नागरिकांसाठी मोफत थुंकी तपासणीचे आयोजन केले। यात पूर्वी क्षयरोग्र टीबी झाल्यास क्षयरोग झालेल्या व्यक्तींच्या निकट संपर्कांमधील व्यक्ती, मधुमेह, कुष्ठरोग, HIV संक्रमित व्यक्ती, गरोदर माता, 3 दिवसांपेक्षा जास्त दिवस ताप, खोकला किंवा त्यापेक्षा जास्त असलेला ताप, थुंकींमध्ये कधीही रक्त पडणे, वजन कमी होणे, भूक मंदावणं, रात्री घाम येणे असे लक्षणांचे मोफत चेकअप यावेळी करण्यात आले। तसेच या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांसह नागरिकांनी चांगलीच आपली उपस्थिती दर्शवली। द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज। आज हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं आज टीबी मुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका असं विविध ठिकाणी शिबिर आहे। तर आज कोपरगावामध्ये माझ्या शिवसेना शाखेवरती हा कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि शिवसेना यांच्या वतीने हा शिबिर ठेवण्यात आलेला आहे। या शिबिरात ही थुंकी तपासणी आहे। शिबिरात ही थुंकी तपासायला जर आपण कुठे गेलो प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तर 12,000 रुपये खर्च आहे। पण आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि आमच्या शिवसेना शाखा शिंदेसाहेबांच्या गटाच्या वतीने हा आम्ही हा शिबिर ठेवलेला आहे। आणि या शिबिरात लोक त्या मोठ्या संख्येने लोक आलेली आहेत। लोक घाबरतात थुंकी तपासायची आहे, पण आज आपण ही थुंकी तपासली तर आपण निरोगी आहे का निरोगी नाही आहे याची आपल्याला जाण होते। आपण रक्तदान शिबिर करतो, लोक रक्तदान देत नाही। रक्तदान दिल्यानंतर तुम्ही निरोगी आहे, रक्तदान घेतलं नाही म्हणजे तुम्ही निरोगी नाही आहे। तसं ही थुंकी तुमची चांगली असेल तरच तुम्ही चांगली आहेत, आणि नसेल तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका मोफतमध्ये तुमचा इलाज करण्यास तयार आहे। तर आज आमच्या शिवसेना शाखेने हा शिबिर आयोजित केलेलं आहे। कोपरगाववासियांसाठी याचा सगळ्यांनी फायदा करून घ्या। आपण निरोगी आहेत की नाही का निरोगी नाही आहेत याची जाण करून घ्या। हा मोफत शिबिर आहे, सगळ्यांनी या शिबिरात येऊन कोणी निरोगी राहावे, निरोगी राहू नये असं नाही, निरोगी राहण्यासाठी या तुम्ही आपल्या थुंकीची हे करून द्या। एकनाथ शिंदेसाहेब आणि आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, आपले लाडके खासदार श्रीकांत शिंदेसाहेब आणि शिवसेना शाखा, शहर शाखा आणि कोपरगाव शाखा यांच्या वतीने आज शिबिर आयोजन केलेलं आहे। सगळ्यांनी या शिबिराचा लाभ घ्या। आणि मला आजच डोंबिवली उपशहर प्रमुख माझी नियुक्ती झाली, त्याबद्दल मी कल्याण डोंबिवलीच्या सगळ्या नागरिकांचे, आमच्या पदाधिकाऱ्यांचे, पुन्हा एकदा मुख्यमंत्री साहेबांचे, आमच्या लाडके खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांचे आभार। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर या होत्या डिस्कवरी टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात, 9388420420। तर वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस। तोपर्यंत धन्यवाद।